हे मला कधी बोलायचं नव्हतं, पण तुम्हाला कळलं पाहिजे की आपला नेता आपल्याबरोबर कसा वागतो ते। त्या दिवशी या माणसांबरोबर मी गेलो, वर्षावरती अपॉइंटमेंट घेतली होती की मला पत्रिका द्यायची माझ्या मुलीची। राजेश मोरे होते, मी होतो, रवी पाठक त्या ठिकाणी होते। त्या ठिकाणी आम्ही गेलो, त्या ठिकाणी बसलो आम्ही त्या वेटिंग एरियामध्ये। आणि त्या वेटिंग एरियामध्ये बसल्यानंतर 20-25 मिनिटांनंतर एक माणूस आला। आम्हाला वाटलं चहा कॉफी काहीतरी घेऊन येईल। काय घेऊन आला हो? काय घेऊन आला? टेस्टिंगचं किट घेऊन आला। टेस्टिंगचं किट घेऊन आला, हसण्याजोगे नाही। टेस्टिंगचं किट घेऊन आला आणि तिसरी लाट होऊन गेली होती। टेस्टिंगचं किट घेऊन आले आणि मला राजेशी बोलत होते, आपण नको आता पत्रिका नको, एवढा इन्सल्ट नको। मी बोलू नाही, आपले नेते ठीक आहे, आता आपल्याला काय, आमची टेस्ट केली त्या ठिकाणी सगळ्यांची। अर्धा तास थांबल्यानंतर टेस्टचा रिपोर्ट आला निगेटिव्ह, तेव्हा आम्हाला येऊन युवराज भेटले। म्हणजे काय ही अशी परिस्थिती? तेव्हा तुम्ही बाहेर फिरत होता, तेव्हा लोकांची प्रत्येकाची टेस्ट करत होता। मला हे बोलायचं नव्हतं, पण ज्या प्रकारे आज या सगळ्या गोष्टी चालू आहेत की ज्या काही गोष्टी केल्या आम्हीच चुकीच्या, आम्हीच गद्दार। अरे तुम्ही लोकांना कसं वागवलं? हा एके जो इकडे बसलेला आहे ना, बाळासाहेबांनी डीजे साहेबांनी घडवलेला शिवसैनिक। म्हणूनच एवढे मोठे सभेमध्ये जे आहे 24 तासाच्या एवढी मोठी सभा या ठिकाणी झाली। करा तुम्ही, पण असं, अरे तुम्ही आम्हाला अमोल भेटला असं तरी चालला असता बाबा, मी भेटणार नाही बोलायचं। आज मी जेव्हा फिरत होतो इकडे या ठिकाणी कल्याण लोकसभेमध्ये, सगळ्यांची टेस्ट करत होतो ना, 2 वेळा झालं ना कोविड, शिंदे साहेबांना झालं 2 वेळा कोविड, पाटील साहेब तुम्हाला बघायला आले होता, शिंदे साहेबांनी विचार केला, पीपीई किट घालून हॉस्पिटलमध्ये गेले। जर हे सगळे शिवसैनिक हे सगळे नेते गेले नसते, रस्त्यावरती उतरले नसते, तर काय परिणाम झाला असता? काय परिणाम झाला असता? आणि आपण आपली टिंकी त्या ठिकाणी वाजवताय, मी असं कंट्रोल केलं, तसं कंट्रोल केलं। आणि जो कोणी जातो आज, एवढे हजारो कार्यकर्ते येत आहेत, रोज कार्यकर्ते या ठिकाणी येत आहेत, रोज नगरसेवक येत आहेत। अरे आपल्या मुंबईमधले पण नगरसेवक आपण सांभाळू शकत नाही, तेही या ठिकाणी येत आहेत रोज। मस्के साहेब,